की सांगलीज गॉट टॅलेंट मध्ये आज आपल्या सोबत कोण आहे माहित आहे? आज आहे महाराष्ट्राचा सम्राट तेजस साळुंखे. मोस्ट वेलकम तेजस. मला एक तू सांग, हे मॉडेलिंग क्षेत्र आणि तुझं क्षेत्र हे टोटल वेगळं आहे. तू आधी काय करतोस ते आम्हाला जाणून घ्यायचं. ही दोन क्षेत्र निवडायच्या आधी मला सांगायचंय, माझं त्याच्या आधीच क्षेत्र वेगळंच होतं. कारण एज्युकेशन मध्ये मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर आहे. अच्छा, म्हणजे पहिलं एज्युकेशन त्याचं डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर. सांगलीतच केलास तू? हा, सांगलीमध्ये शांतिनिकेतन पॉलिटेक्निकला मेकॅनिकल डिप्लोमा झाला माझा. मेकॅनिकल डिप्लोमा शांतिनिकेतन पॉलिटेक्निक, ओके. हे पहिलं म्हणजे मेकॅनिकल. त्यानंतर जेव्हा मी पुण्याला गेलो, पुण्याला गेल्यानंतर मला हॉटेल लाईन मध्ये जास्त इंटरेस्ट वाटला. अरे वा, म्हणजे आता मेकॅनिकल इंजिनियर असून हॉटेल लाईन. हा, ओके. त्यानंतर 2 वर्ष मी हॉटेल लाईन बघितली. त्यानंतर जेव्हा भाऊ माझा UX डिझायनर आहे, त्यासोबत बसायचो मी. मला पण पहिल्यापासून ड्रॉइंग डिझाईनची आवड भरपूर आहे. अच्छा. मी त्यासोबत बसायचो, त्यावेळेस मी पण थोडे थोडे डिझाईन करायला लागलो. त्याबरोबर शिकत शिकत मी पण आता एक चांगला UX डिझायनर आहे पुण्यामध्ये. अनकिओस कंपनीमध्ये मी काम करतोय. हे करता करता मॉडेलिंग आणि ऍक्टिंगची एक आवड सगळ्यांनाच असते लहानपणापासून, की आपल्याला पण ऍक्टर बघायचं आहे, ऍक्टर बनायचंय. टीव्हीवरती आपण बघत असतो, तसंच मला पण होती. आणि असेच मॉडेलिंग क्षेत्रातले बरेच मार्गदर्शन मला भेटले पुन्हा. आणि मी अच्छा, म्हणजे तुझ्या 3 वेगवेगळ्या फेज मधन तू आलेला आहेस. हा, पहिली तुझी होती मेकॅनिकल. हा, ते करिअर करायचं म्हणजे ते एक वेगळं. पण त्याच्यातलं तुझा अंग आम्हाला माहिती आहे की तुला गाड्यांची प्रचंड आवड आहे. प्रचंड, प्रचंड. आणि असं मी ऐकलेलं आहे की वयाच्या 13-14 व्या वर्षी तू पूर्ण गाडी खोलून ती जोडू शकत होतास. म्हणजे एवढं तर मी मेकॅनिकलला ऍडमिशन घेतलं होतं. मेकॅनिकल इंजिनियर पासून तुझी सुरुवात झाली. आपण ऍडमिशन घेतल्यानंतर मला समजलं की प्रॅक्टिकल करू शकतो आपण. प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी जमतात, थेरी नाही. काय समजतं तू? त्या म्हणून प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायसाठी म्हणून तू परत हॉटेल मॅनेजमेंट. तुला असं वाटलं नाही कधी मग तुला जर हॉटेल मध्ये इंटरेस्ट होता तर त्यावेळेला आपण मेकॅनिकल इंजिनियर करण्यापेक्षा थोडस आपण हॉटेल लाईन कडे गेलो असतो तर का? तेव्हा माहितीच नव्हती. कारण त्यावेळेस हॉटेल लाईन मी एवढ्या जवळून पाहिली नव्हती. अच्छा. ची थोडी मला फॅमिली बॅकग्राऊंड विचारावासारखी वाटतीये. याचं कारण आहे की तेजस, मला असं माहिती आहे तिथपर्यंत तुझी फॅमिली ही शेतकरी कुटुंबातले तुम्ही. शेतकरी कुटुंब, मी पण शेतकरीच आहे. अच्छा, म्हणजे तू काही केलं असशीलच. तू काही शेतीपासून सगळं माहिती आहे मला. वा, व्हेरी नाईस. तुझे वडील आणि आई काय करतात? म्हणजे शेतीच करतात पूर्ण? पप्पा मम्मी तर शेतीच करतात, ते गावाकडेच असतात. अच्छा, त्यांची प्रॉपर शेती आहे. हो. मग तू, तुला असं कधी आई वडील म्हणले नाहीत का की बाबा तू येऊन इथं शेत करायचंस किंवा आमच्या आम्हाला तू मदतच केली पाहिजेस, असं कधी झालंय का? असं झालंय बऱ्याचदा. पण त्यांना पण लक्षात आलं की जेवढा हा डिझाईन मध्ये किंवा मॉडेलिंग मध्ये जेवढं करिअर करू शकेल तेवढा हा शेतीत करणार नाही, कारण त्याला आवड नाही. म्हणजे घरच्यांनी पण कधी तुला फोर्स केला नाही इथं शेती केली पाहिजे असं कधीच झालं नाही. खरोखरी आई वडिलांचं कौतुक करण्यासारखं वाट मला खूप इच्छा आहे त्यांची. प्रकर्षानं सांगायचंय की आपण बऱ्याच आत्ताच्या युगामध्ये मुलांवर आपण खूप बर्डन टाकतो की बाबा तू हेच कर, तेच कर. आमचं शेत आहे, आपलं एवढं शेत आहे. आणि तू एकुलता आहे काय? हा, एकुलते. ऑफकोर्स, म्हणजे त्याच्या आई वडिलांना असं वाटणं साहजिक आहे. मुलगा एकटाच आहे मी. अच्छा. 3 बहिणी आहेत मला अजून. 3 बहिणी माझ्यापेक्षा 2 लहान आहेत. 2 लहान, एक मोठी आणि 2 लहान. म्हणजे थोडक्यात त्या तिन्ही बहिणींची जबाबदारी तुझ्या माझ्यावरती. साहजिक असं वाटणं वडिलांना साहजिक आहे की बाबा आपल्या मुलांना आपल्याला हातभार लावला पाहिजे, आपलं शेत बघितलं पाहिजे. किती एकर जमीन आहे आणि कुठल्या गावामध्ये आहे? दासगाव तालुक्यामध्ये निंबळकोण गाव आहे. अच्छा. तिथं 3 एकरच शेती आहे. पानस्थळ आहे चांगली आहे, पण 3 एकर शेती वडिलांची. हा, एवढ्या 3 एकर शेतीमध्ये हा सगळा उठाठोक करायचा. आणि मुलगा हा थोडस करिअर ओरिएंटेड आत्ताची मुलं आहेत आणि ती आपल्या स्वतःला डेव्हलप करण्यासाठी बाहेर पडतायत. आता मला एक तू सांग की निंबळक या गावातून तू आलेला आहेस, एक शेतकरी कुटुंबातला मुलगा, जेव्हा पुण्याला जातो ते हे तुला काहीतरी कोणाकडनं तरी तू इन्स्पिरेशन घेऊनच पुढे गेला असेल? मी पुण्याला गेलो, तिथं भाऊ आहे माझा. अच्छा. सगळी फॅमिली बाकी सगळी पुण्यालाच आहे. अच्छा. नाही, मला मला विचारायचं आहे काय की मॉडेलिंगचं हा नंतरचा पार्ट आहे, आपण त्याच्याकडे
करणार आहोत. ओके ओके. पण मला आधी जाणून घ्यायचं आहे की तू जेव्हा पुण्याला गेलास तेव्हा पुण्याला गेल्या गेल्या तू मॉडेलिंग सुरू केलंस की यूएक्स डिझाईन जे आहे त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. ते तुला कोणी शिकवलं किंवा तुला ते आवडायला त्याच्यात आवड निर्माण कशी व्हायला लागली आणि त्याला काय यूएक्स डिझाईन म्हणजे काय हेच माहिती नाही अजून. यूएक्स डिझाईन हा नंतरचा पार्ट झाला. त्याआधी बहुला असं वाटलं की हा लॉजिक चांगला लावतो, हा म्हणजे लॉजिक डेव्हलपमेंट चांगला करेल. म्हणजे जे डिझाईन बनवल्यानंतरची नंतरची प्रोसेस येते डेव्हलपिंगची, जिथं कोडिंग करायचं असतं, एचटीएमएल सीएसएस वगैरे ज्या लँग्वेज आहेत त्यामध्ये, बहुला असं वाटलं की तिथं तो लॉजिक चांगला लावेल अॅनिमेशन्सला वगैरे. म्हणून भाऊने मला डेव्हलपमेंटसाठी घातला कोर्सला. फर्स्ट टू डेव्हलपमेंट पण केलं डेव्हलपमेंटमध्ये. हा व्हेरी नाईस. त्या कोर्ससाठी घातलं मला. मी केलो त्यानंतर 3 महिने इंटर्नशिप पण केली मी पार्थेनॉन टेक्नॉलॉजीमध्ये. ओके. डेव्हलपमेंट पण मी ते करायचं म्हणून करत होते की माझ्या आता ऑप्शन नाही, मला डेव्हलपमेंटच करायचे. ओके ओके. कारण दुसरा ऑप्शन नव्हतं म्हणून तू त्याच्याकडे फोकस केला. भाऊला ते लक्षात आलं की हा ऑप्शन नाही आहे म्हणून करतोय. भाऊने मग जरा डिझाईन मध्ये बघितलं की हा डिझाईन पण चांगला करतोय, त्याने मला टास्क दिले तू करू शकतोस का डिझाईन, त्यांना शिकवलं. आता तू डिझायनर म्हणून काम करतोय. बरोबर. आता हे यूएक्स डिझाईन हे काय आहे हे आम्हाला थोडस जाणून घे. हे युजर एक्सपिरियन्स डिझायनर आहे. अच्छा. म्हणजे मला यामध्ये सगळं, म्हणजे समजा एखादं ऍप्लिकेशन डिझाईन करायचं आहे तर ते ऍप कोणासाठी तयार करायचं आहे, युजर टार्गेट कोण असणार आहेत, ओके, ते ऍप म्हणजे जी कंपनी आहे ती कंपनी वापरणार आहे, त्या कंपनीच्या काय रिक्वायरमेंट आहेत, ती कंपनीला त्या कंपनीला ते ऍप वापरायला कसं इझी होईल, ओके, या सगळ्या आपण ऑनलाईन कशासाठी करतो की लोकांना त्रास होणे बाकीच्या गोष्टीचा की बाबा घर बसल्या सगळं मिळावं म्हणून, मग त्याच गोष्टी युजरला चांगल्या पद्धतीनं इझिली कशा वापरता येतील म्हणून त्याला यूएक्स डिझाईन. अच्छा, असं म्हटलं जात. आणि एवढ्या मोठ्या टास्कवर तेजस काम करत असताना आपण त्याच्या मॉडेलिंग क्षेत्राकडे आपण आता वळणार आहोत, पण त्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सांगलीज गॉट टॅलेंटमध्ये आपल्यासोबत आहे तेजस साळुंखे आणि आपण त्याच्यावर आता त्याच्या मेन पॉइंटवर वळणार आहे. महाराष्ट्राचा सम्राट म्हणून हे झालास, समोर आलास, त्याच्या मागं लोकांना फक्त तुझं आता हे जे घातलेलं जे सॅचे आहे ते, तू आता टीव्हीवर आलास, अरे हा सम्राट आहे पेपरमध्ये किंवा कशावर येईल, फक्त एवढंच लोकांना माहिती असतं की हा किती तिथं जायचं, चालायचं, बोलायचं आणि निघून यायचं, पण त्याच्या मागची जी काही गोष्टी आहेत त्या मी तुझ्याकडनं जाणून घेणार आहे. हे कसं काय सगळं होतं आणि हे अरेंज कोणी केलेलं होतं आणि तुला कळलं कसं, ह्या थोड्याशा गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. आत्ता जो शो झाला त्याचे ऑर्गनायझर होते नितीन झगरे. अच्छा. आणि ते व्यक्तिमत्व असं आहे ना, ते पण एका गावातूनच आलेले आहेत, खेडेगावातून. अच्छा, खेडेगावातूनच आलेले. खेडेगावातून. आणि त्यांनी पुण्यामध्ये येऊन एवढे मोठे शो त्यांनी आता करतायत. अच्छा. आणि सर मला त्यांची सांगायची एक चांगली गोष्ट आहे, त्यांनी पहिला जे ऑडिशन्स वगैरे असेल ते गावाकडच्या मुलांसाठी जास्त जागा देतात ते ऑडिशन. वाव, व्हेरी नाईस. आणि हा, पुण्यातल्या मुलांच्या आधी त्यांनी सगळ्या गावामध्ये जे खेडेगाव आहेत तिथेपर्यंत त्यांचे पोस्टर्स वगैरे आधी जातात. खरंच कौतुक करण्यासारखं आहे. नितीन झगरे यांचं द रॉयल हा जो त्यांचा ब्रँड आहे, तर त्यांचं हे व्यक्तिमत्वाचं असं आहे की ते खेड्यातनं आलेलं आहे, नेवासी माझ्यामध्ये त्यांचं गावाचं नाव आहे, तर ते त्यांना त्यांची धडपडच ही होती की खेड्यातल्या मुलांसाठी हे आपण स्टेज उपलब्ध करून, व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्याच्यानंतर कशी कशी प्रोसेस होती की तुला कसं कळलं किंवा काय झालं? नॉर्मल आहे ना, नितीन सरांचाच मला एकदा मेसेज आला. मी ज्यावेळेस मी ऑडिशन्स वगैरे द्यायला लागलो तर नितीन सरांचा मेसेज आला. आणि सर ते एवढे मोठे ऑर्गनायझर आहेत, पण प्रत्येक मुलाला त्यांनी स्वतः मेसेज करून की तुला इंटरेस्ट आहे का करण्यामध्ये, मेसेज कॉल करून तू येऊन भेट आपण बघू, असं त्यांचाच मेसेज आला. मी त्यांना जाऊन भेटलो. आणि असं नाही की त्यांनी त्यांच्या ऑफिसला वगैरे भेटायला बोलवलं, त्यांनी एका गार्डनच्या बाहेर उभे राहिले होते, तिथं मला म्हणले तू मला इथे येऊन भेट. अच्छा. मी त्यांना तिथे जाऊन भेटलो, त्यांनी मला समजून सांगितलं आणि त्यावेळेस मला जरा कॉन्फिडन्स आला की हा बाबा आपण पण करू शकतो. अच्छा. मला एक सांग की तू हे सम्राट महाराष्ट्राच्या याच्या आधी काही शो केलेले आहेस आणि जिंकलेला आहेस? हा, याच्या आधी मी रॉयल किंग पुणे 2019 चा तो पण केला होता.
त्याचा पण मी फर्स्ट रनर अप आहे. अच्छा, व्हेरी नाईस. द रॉयल किंग पुणे याचा सुद्धा किताब तुला मिळालेला आहे, त्याचा फर्स्ट रनर अप तू आहेस. याच्या मागं म्हणजे आम्हाला मॉडेलिंग हे क्षेत्र टोटल डिफरंट आहे, याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा सगळा वेगळा आहे. तर ह्याचं ग्रूमिंग कसं असतं, ते कोण करतं, ते कशा पद्धतीनं केलं जातं आणि हे सगळं तुझ्याकडनं जाणून घ्यायचं. मॉडेलिंगमध्ये सगळ्यात जास्त कष्ट ग्रूमर लोकांनाच असतात. कारण मॉडेल्स सगळेच एक्सपिरियन्स असतात असं नाही, फ्रेशर पण असतात. त्यांचा वॉक, त्यांचा स्टेजचा जो बरोबर आहे, स्टेज ओळखण्याला हरकत नाही. हां, काही लोकांना स्टेजची काहीच ओळख नसते, जसं मी पण नवीन होतो त्यावेळेस. मला ग्रूमर म्हणून योग्यता मॅम होत्या. अच्छा. त्यांचे डिसिप्लिन आणि ते एवढं चांगलं ग्रूमिंग करतात, म्हणजे सांगू शकत नाही मी त्यांचे डिसिप्लिनच्या बाबतीत. पण ते एकदम स्ट्रिक्ट आहेत. हां, पण त्यांनी एकदा जर वॉक दाखवला तर मला खात्री आहे किती पण नवीन मुलगा असू दे तो करेलच 100% ते एकदम चांगल्या पद्धतीने करेल. म्हणजे नितीन सर, त्याच्यानंतर योगिता मॅडम यांच्या सगळ्यांच्या कष्टामुळं तू आज इथं आलायस असं म्हणायला हरकत नाही आहे. बरोबर आहे. मला आणखी जाणून घ्यायचंय तुझ्याकडनं की हे ग्रूमिंग करतात म्हणजे काय करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला सिंगर्स असतात, त्यांच्याकडनं गाणी बसून घेणं असं होऊ शकतं. ड्रॉइंग जर शिकवत असेल तर ते ड्रॉइंग स्केचिंग कसं काढायचं. पण हे मॉडेलिंगमध्ये ग्रूमिंग म्हणजे काय पार्ट आहे हा जाणून घ्यायचा आहे. मॉडेलिंगमध्ये तर मॉडेलिंग म्हणलं की पहिला आपल्याला फॅशन शो आठवतो. फॅशन शो म्हणलं की वॉक, स्मार्ट वॉक आला, मुलींचा कॅटवॉक आला. तर हा वॉक बसवणं, त्यानंतर तुम्हाला पहिला राऊंड असतो जो इंडिव्हिज्युअल तुम्हाला वॉक करून दाखवायचा असतो. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला तुमची इंट्रोडक्शन. अच्छा. आणखी एक राऊंड असतो, तुम्हाला तिथं क्वेश्चन आन्सर्स विचारले जातात. अच्छा. जिथून ती सगळ्यात मोठी परीक्षा असते. आणि असे नाही की तुम्हाला फॅशनवरचेच किंवा फॅशन इंडस्ट्रीतलेच क्वेश्चन येतील, वेगवेगळे काही विचार. ऑल. आणि मला असंही वाटतं की नुसतं चांगलं दिसणं, मी माझी तब्येत चांगली आहे, माझी उंची चांगली आहे असं काही नसतं, की त्याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तिमत्व ते सुद्धा जिंकू शकतं. की त्याच्या टॅलेंटवर, त्याच्या वॉकवर, त्याच्या ड्रेसवर, सगळ्या गोष्टींवर, सगळ्या गोष्टी येतात. कॉस्ट्युम कसं आहे, स्टेज डेअरिंग कसं आहे, वॉक कसं आहे. अच्छा. त्यानंतर तुम्ही किती डाऊन टू अर्थ राहता, तिथं लोकांशी कसं बोलता, यावरती सर सुद्धा तिथले टायटल्स डिपेंड करतात. मी माझ्या एक तुझा इंटरव्ह्यू ऐकला होता आणि त्याच्यामध्ये तू खूप छान अशी इंट्रोडक्शन वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केली होतीस, तर ती आम्हाला जराशी ऐकायची आहे तुझ्याकडनं. की आपण आता रॅम्प वॉक तरी इथं घेऊ शकणार नाही आहे, तर ॲटलीस्ट तुझी इंट्रोडक्शन कशी असती, कशा पद्धतीची झाली पाहिजे, ती तुझ्याकडनं आम्हाला ऐकायची आहे. रॉयल द रॉयल किंगची मी ऐकली होती, ती वेगळ्या पद्धतीची होती, तर ती तू एकदा करून दाखवशील तर बरं होईल. त्याच्या आधी मी सांगतो, ऍक्च्युली मी त्यावेळेस रॅपमध्ये केली होती. इंट्रोडक्शन कोण रॅपमध्ये देणार नाही. बरोबर आहे. माझा भाऊ मोठा रॅप आर्टिस्ट आहे. अच्छा. त्याने मला मदत केली होती रॅप करायला इंट्रोडक्शन साठी. नाही, ती ऐकव ना, चालेल ना. काय तेजस है नाम मेरा, कला है काम मेरा, सारे कलाकारों को दिल से सलाम मेरा. आज आम हूं मैं, कल खास बनूंगा, करना है ऐसा कुछ सबके दिल में रहूंगा. अरे स्ट्रगल तो अपना भाई है, अब खुद से मेरी लड़ाई है. लाइफ भी ले थोड़ी सीरियस, इसलिए थोड़ी दाढ़ी बढ़ाई. खूप छान तेजस. म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीनं इंट्रोडक्शनची अपेक्षा असती, त्याच्यामुळं तुमचं थोडस त्यात टॅलेंटही कळत असेल. आणि क्वेश्चन आन्सर कशा पद्धतीचे असतात त्या राऊंडला. क्वेश्चन आन्सर सोसायटीमध्ये काय चालू आहे तुमचं, ऑल ओव्हर. फक्त पॉलिटिक्सचे जास्त क्वेश्चन आन्सर नसतात. अच्छा. हा, म्हणजे जे प्रश्न जे रेग्युलर लाईफ मध्ये चालू असतात, जे रुटीन मध्ये चालू असतात, तसे तुला प्रश्न. अच्छा, म्हणजे तुला ते हे करू शकला नाहीस तू व्यवस्थित आन्सर त्याला. तेच म्हणतोय, स्टेज डेअरिंग पण तेवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन आन्सर नॉलेज, जनरल नॉलेज पण तेवढंच महत्वाचं आहे. मी हा प्रश्न तुला का विचारला, कारण बाकी सगळं ओव्हरऑल आपलं चांगलं असणं म्हणजे आपण विनर झालो असं नाही, तर एखादा असा प्रश्न की बाबा तो स्पॉटला तुला सांगता आला पाहिजे, तरी त्याच्या माग एवढं सगळं असतं आणि हे सगळं केलं, याची तयारी केली तरच सम्राट महाराष्ट्राचा आपण बघतोय तेजस साळुंखे, आणि तो सुद्धा आपल्या सांगलीचा आहे. तर खूप खूप अभिमान वाटतोय. मला एक सांग, आत्ताचं जे यंग जनरेशन आहे त्यांना जर मॉडेलिंगमध्ये यायचं असेल तर आत्ता तू बोलतोयस त्या पद्धतीनं कुठल्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत.
पर्सनॅलिटी तर आहेत. पर्सनॅलिटी ओके. त्यानंतर प्रेझन्स ऑफ माइंड खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन आन्सरचा राऊंड असतो मॉडेलिंगमध्ये म्हणजे फॅशन शोमध्ये, त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस किती वेळ घेऊन त्या क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थित देता, बरोबर, ते जास्त महत्त्वाचं आहे. तुमची इंट्रोडक्शन वेगळ्या पद्धतीने काय करता येईल हे पण बघणं गरजेचं आहे. आणि वॉक, माझ्या मते वॉक तर मॉडेलिंग म्हटलं की पहिला वॉक येतो, तिथे सुरुवात होते. आता मला सांग की सांगलीला जेव्हा तिथं रिप्रेझेंट करायला तू जातोस तेव्हा ही जबाबदारीच म्हणायला हरकत नाही आहे की सांगलीतनं तू तिथं गेलायस आणि महाराष्ट्रामधनं भरपूर ठिकाणाहून लोक आली असतील, आता तेही मला जाणून घ्यायचंय किती कंटेस्टंट होते, काय काय झालं, कसं कसं सिलेक्शन झालं, तेही मला जाणून घ्यायचंय. कंटेस्टंट भरपूर असतात, यावेळेस जवळपास 150 आसपास कंटेस्टंट होते. अरे बापरे, बर. हा, आणि बऱ्याच ठिकाणी आलो होते, असे नव्हते की पुण्यात शो आहे तर पुण्यातलेच फक्त. आता मी सांगलीच आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नंतर पुण्याजवळचे सगळीकडून आले होते. बऱ्याच जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून कंटेस्टंट आलेले होते. अच्छा, आणि त्याच्यामधनं मग 150 जण झाली, 150 मधनं 42 मुलांमध्ये ऑडिशन्स घेऊन त्यांनी 42 सिलेक्ट झाले. हा, 42 शोसाठी. शोसाठी फक्त, शोसाठी. आणि मग त्याच्यानंतर काय केलं गेलं? त्याच्यानंतर एक इंडिव्हिज्युअल राऊंड होतो. इंडिव्हिज्युअल राऊंड जिथं तुमचा वॉक, तुमची पर्सनॅलिटी, तुम्ही ड्रेसेस वगैरे, ड्रेसेस वगैरे, जे कॉस्ट्युम वगैरे कसं केलं. त्यानंतर सेकंड राऊंड जिथं तुम्हाला तुमची इंट्रोडक्शन द्यायची असते. करेक्ट. इंट्रोडक्शन आणि हा जो वॉकचा राऊंड आहे, हा हे दोन राऊंड मधून फक्त 15 कॅन्डिडेट सिलेक्ट होतात. ओके, मग आता ह्या राऊंडला किती झाले होते तुझ्या? 15 झाले होते सिलेक्ट. हा, अच्छा. थर्ड राऊंडसाठी, कारण सगळ्या 42 कॉन्टेस्टंटना जर क्वेश्चन आन्सर करायचे म्हणलं तर खूप जातो, तेवढा टाइम नसतो. म्हणजे परफेक्ट वाटतायत जजेसना, जे परफेक्ट वाटतायत, जे ज्यांचा इंट्रोडक्शन मध्ये कॉन्फिडन्स चांगला वाटतोय, ड्रेस सेन्स चांगला आहे, ते लोक पुढे बोलवले जातात. मग या 15 मध्ये सब टायटल पण असतात का? एखाद दुसरे सब टायटल कशा प्रकारचे असतात ते? जसं की तुमची स्माइल, बेस्ट स्माइल, बेस्ट कॉस्ट्युम, बेस्ट कॉस्ट्युम, बेस्ट पर्सनॅलिटी. अच्छा, असे 9 सब टायटल. 9 सब टायटल? अरे वा, म्हणजे बहुतेक सगळ्यांना दिलं जातं जे 15 सिलेक्ट होतील ते. आणि मग तुला जेव्हा हे सिलेक्ट झालं, म्हणजे तू पहिल्या त्या 15 मध्ये आलास, तेव्हा तुझं टेन्शन वाढलं होतं का कमी झालं होतं? ज्यावेळेस मी 15 मध्ये आलो त्यावेळेस टेन्शन हे होतं की आपल्याला पण आता क्वेश्चन आन्सर विचार, पण त्याच्या पुढची एक्साइटमेंट ही होती की आपण विनर्स 15 मध्ये. हा, विनर 15 मध्ये. करेक्ट. एक स्टेज पुढे आलाय, एक स्टेज पुढे आलोय. ओके, त्यामुळे जास्त एक्साइटमेंट पण तेवढीच होती. खूप छान वाटत असेल तेव्हा. हा, आणि दोन्ही असेल ना की हे आता जे अख्ख्या महाराष्ट्रातलं हे जे घातलेलं आहे, हा तुझ्या खांद्यावर भार आल्यासारखा वाटत असेल, कारण तू सम्राट महाराष्ट्राचा झालेला आहे. नाही, भार आल्यासारखं नाही, पण जबाबदारी, सांगलीची जबाबदारी पूर्ण करते असं कुठेतरी वाटत. खूप छान तेजस आपल्या बरोबर बोलतोय, खूप छान उत्तरं देतोय. आणखी मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की सम्राट महाराष्ट्राचा हे जे टायटल आहे, त्याच्यामध्ये फक्त ट्रॅडिशनल राऊंड होता का वेस्टर्न पण राऊंड होता? ऍक्च्युली दोन राऊंड असतात, एक ट्रॅडिशनल आणि एक वेस्टर्न, पण यावेळी कॉन्टेस्टंट एवढे होते आणि कॉम्पिटिशन एवढं टफ लेवलला झालं सर, फक्त ट्रेडिशनलच राऊंड होता. फक्त ट्रेडिशनल. ओके ओके. यावरती सम्राट, कारण हा सम्राट महाराष्ट्राचा आहे, नाव पण सम्राट महाराष्ट्राचा, त्यामुळे ट्रेडिशनलच पाहिजे होतं, सगळ्यांचे ट्रेडिशनल ड्रेसेस. फक्त ट्रेडिशनल. मग तुला ट्रेडिशनल साठी काही वेगळं असं ड्रेस करावा लागला का काय, म्हणजे तेही जाणून घ्यायचं आम्हाला. हा, मी ट्रेडिशनल आहे. आणि आता पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे तुला ड्रेस भरपूर मिळत असतील, तू काय केलं? भरपूर मिळतात, पण सगळे बऱ्यापैकी कॉमन असतात. अच्छा, मग तुला काही? कारण हे ते कॉम्पिटिशन आहे. हा, जर ते जिंकायचं तर त्यासाठी आपल्याला तेवढं बरोबर एफर्ट्स देऊन करायला पाहिजे. आणि मी तो ड्रेस डिझाईन करून बनवून घेतला होता. अच्छा, कोणाकडे? शोसाठी फक्त. पुण्यात केला? नाही, तोही एक सांगलीकरच आहे. आणि सर, त्यांनी मला 2 ते 3 दिवस आधी मी त्यांना सांगितलं होतं की मला असं असं आहे, मी शोमध्ये पार्टिसिपेट करतो, मला ड्रेस बनवायचं. तुम्हाला माहिती, कमीत कमी 15-20 दिवस डिझाईन ड्रेस तयार करून द्यायचा नॉर्मल म्हणलं तरी घेतात. त्यांनी 2 ते 3 दिवसात मला ड्रेस बनवून एक्झॅक्ट तसा मला जसा हवा होता. अच्छा, त्यांनी डिझाईन करून बनवून मला
रेडी करून दिला शोच्या आदल्या दिवशी. अरे वा, व्हेरी नाईस. आम्हाला त्या ड्रेस डिझायनरचं नावही कळेल. झुंजार कोळी म्हणून त्यांचं नाव आहे. इथले सांगलीचेच आहेत ते पण. व्हेरी नाईस, खूप छान. हे सांगलीकर सांगलीकरांसाठी जेव्हा मदत करतात. सांगलीकरांच्या कॉम्पिटिशनला तेवढा चांगला ड्रेस नव्हता. अरे वा, जो झुंजारांनी जो त्यांनी डिझाईन केला होता तेवढा चांगला ड्रेस त्यांच्या कॉम्पिटिशन. मग तुला मेकअप वगैरे तिथं प्रोव्हाइड केला होता का तुझा तू केला होता? मेकअप वगैरे पण मी स्वतःच हे तुझा केला होता. मग तो त्यासाठी पण मला बसवेश्वर म्हणून आहेत त्यांची मदत लागली. बसवेश्वर आडनाव काय माहितीये तुम्हाला? बसवेश्वर कोरे. अच्छा, वा, व्हेरी नाईस. त्यांनी मेकअप केलेला होता, खूप चांगल्या पद्धतीने केला होता. म्हणजे 11 वाजता रेडी झालो होतो आम्ही. 11 वाजता झालेला चालू झालेला शो पहाटे 3 वाजेपर्यंत चालू होता. दुपारी 11 वाजता, रात्री नाही, पहाटे 3 वाजेपर्यंत. पण त्यांनी केलेला मेकअप पहाटे 3 वाजेपर्यंत जसाचा तसा होता. आणि ते इथलेच आहेत का पुण्याचे? ते पण इथले सांगलीचेच आहेत. व्हेरी नाईस. सांगलीचं टॅलेंट जे आहे ते भरभरून आहे आणि ते आपण समोर आणण्याचा एक प्रयत्न करतोय. आणि तो खरंच मला असं वाटतंय की तेजस सारखी जी मुलं आहेत ती या सांगलीज गॉट टॅलेंट या शो मध्ये अगदी योग्य आहेत. आणि मी आता त्याच्या घरातल्यांना फोन लावायला मी माझा फोन देतोय आणि त्यांनी फोन लावून द्यायचा आहे. स्पीकर फोन ऑन करतोयस तू? हॅलो, हा, मी अभ्यंकर सर बोलतोय. सांगलीज गॉट टॅलेंट मध्ये माझ्या बरोबर तुमचा मुलगा म्हणजे तेजस साळुंखे आहे. तेजस आई आई म्हणतोय. तुम्ही त्यांच्या आई बोलताय ना? अच्छा, गुड आफ्टरनून. खूप छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून. आणि विशेष म्हणजे त्याला आता जो सम्राट महाराष्ट्राचा हा जो किताब मिळालाय त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला आता कसं वाटतंय हे सगळं त्याला किताब मिळालेला बघून? हा आनंद मी शब्दात व्यक्त नाही करू शकत सर. इतका आनंद होतोय की शेतकऱ्याची मुलं जेव्हा एक स्टेज आपलंस करतात त्यावेळेला काय आनंद होतो ना, हा आनंद शब्दाच्याही पलीकडला आहे. खूप छान बोलताय तुम्ही, कारण हे फार महत्वाचं आहे. मी मगासपासून तेच म्हणतोय की एका शेतकरी कुटुंबातनं आलेला तेजस आणि आज एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचलाय आणि त्याला सम्राट महाराष्ट्राचा हे जी पदवी मिळालेली आहे त्याच्या माग जे कष्ट आहेत तुमचे आणि विशेष म्हणजे तुमच्या सगळ्यांचा जो त्याला सपोर्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर खूप 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 छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. खूप छान तेजसच्या आई बोलल्या की एका शेतकरी कुटुंबामधनं आलेला तेजस आणि त्याला या स्टेजवर येणं हे किती महत्त्वाचं आहे. हाच त्यांना खूप मोठा आनंद आहे आणि त्यांनी त्यांचा आनंद फोनवर प्रदर्शित केला. त्यांना किती छान वाटत असेल ते तुझ्या डोळ्यात आम्हाला दिसतंय आता तेजस. आता आपण तेजसच्या पप्पांशी बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत आता तेजसचे पप्पा. सांगलीज गॉट टॅलेंटमध्ये तुमचा मुलगा तेजस साळुंखे आहे आणि तो आता सध्या सम्राट महाराष्ट्राचा झालेला आहे. आणि तुम्हाला आता कसं वाटतंय हे सगळं, तो एका शेतकरी कुटुंबातला आलेला मुलगा आणि आज एवढ्या मोठ्या लेवलला गेलाय, तुमचा काय त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर आहे की त्याचं वय लहान असताना त्यांना खूप अचीवमेंट केलेलं आहे हे त्याच्यासाठी सगळ्यात मोठं आहे. आणि काय तुम्ही सांगाल तेजसला? हो, बरोबर आहे. तुम्हाला कसं वाटतंय, का सेलिब्रिटीचे वडील असल्यासारखं वाटतंय का? खूप खूप हे महत्वाचं आहे. म्हणजे सेलिब्रिटीचे वडील होण्यापेक्षा कमी वयामध्ये त्यांना हे अचीव केलंय हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्यासोबत तेजसच्या जर मम्मी असतील तर मला त्यांच्या बरोबर पण बोलायचं आहे. असतील तर देऊ शकाल का प्लीज? नमस्कार, मी सांगलीज गॉट टॅलेंट मध्ये तुमचा मुलगा तेजस आमच्या सोबत आहे आणि मला तुम्हाला विचारावसारखं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय तेजस सम्राट महाराष्ट्राचा झालाय
आणि तो एक सांगलीचा एका शेतकरी कुटुंबातला मुलगा आणि एवढ्या मोठ्या लेवलला तो आता गेलेला आहे, तुमचं काय अनुभव आहे त्याच्याबद्दलचा? आनंद आहे. आणखी त्यांनी काय काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही असं काही त्याला फोर्सफुली केलेलं नाहीये, हे खरंच कौतुक आहे तुमचं. कारण तो सपोर्ट केलाय, तो सारखं त्याच्या बोलण्यामध्ये हेच सांगतोय की मला आई वडिलांचा सपोर्ट आहे. थँक्यू 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 व्हेरी मच. आपल्यासोबत आत्ता तेजसचे मम्मी पप्पा हेच बोलत होते की तो महाराष्ट्राचा सम्राट होण्यापेक्षा की तो एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्राचा सम्राट झाला हे अचीवमेंट त्यांच्यासाठी खूप जास्त आहे. आणि हेच सगळ्या पालकांना मला सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारचा फोर्स मुलांवर करू नका. त्याला ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इच्छा असेल त्या मुलाला त्या क्षेत्रामध्ये त्याचा कल बघा, विचार करा आणि मग त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रगती करण्यास अडवू नका. त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रगती करू दे. आणि असे जर तेजसचे आई वडील असतील, मला एक कळत नाही आहे, मगासपासून आत्ता मम्मी पप्पा झाले, मग मगाशी आई कोण होत्या? ती माझी काकी होती जिला मी आई म्हणतो. व्हेरी नाईस. हा एकत्र कुटुंब पद्धत बघायलाच मिळत नाही आहे. आणि असं असताना की तेजसच्या काकूना त्याने आणि सगळ्यात पहिला मान काकूना दिला, ज्या काकूना तो आई समजतो. आणि त्याचे मम्मी पप्पा म्हणजे हा तेजसला मम्मी पप्पा आणि आई बाबा असे दोन दोन आई वडिलांचं प्रेम मिळत आहे. याच्यासारखा भाग्यवान तेजसच असणार आहे. आणि आपण हॅलो ऐका, आता पुढचा क्वेश्चन करायच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे सांगलीकरांना सगळ्या. अच्छा, मला वाटलं अँकरर बदलणार आहे का काय? नाही नाही, असं काही नाही. पण तुम्ही बराच वेळ झालं क्वेश्चन करताय, सांगताय. सर, या क्षेत्रात जाताना फसवेगिरी असते तुम्हाला माहिती आहे, मला तुम्हाला सांगायचं. या क्षेत्रात जाताना फसवेगिरी भरपूर असते, पैशांच्या बाबतीत फ्रॉड भरपूर होतात. या क्षेत्रात जाताना एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. त्याच्याशिवाय हा, आणि माझं भाग्य एवढं चांगलं आहे की मला ते आता माझ्यासोबत माझा इंटरव्ह्यू घेत आहेत, पण पहिल्यापासून माझ्या वडिलांचा वडील असल्यासारखा ज्यांनी रोल पार पाडलाय ते अभ्यंकर सरच आहेत. त्यांनी आतापर्यंत जे लागत ते सगळे कष्ट माझ्यासाठी घेतलेत, सगळं मार्गदर्शन मला अभ्यंकर सरांकडूनच मिळालं या क्षेत्रासाठी. थँक्यू थँक्यू व्हेरी मच तेजस. आणि खरी गोष्ट आहे की याच्यामध्ये खूप फसवेगिरी आहे. बऱ्याच वेळेला तोही असं सांगायचा की नाही बाबा, आपल्याला हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, अशा भरपूर गोष्टी झाल्या. आणि त्याच्यातनं तो जिंकत जिंकत आता मी किती दिवस तुझ्याबरोबर असेल माहीत नाही, कारण आता तुला समोरूनच ऑफर यायला लागतील. पण विश यू ऑल द बेस्ट तेजस तुझ्या अशाच प्रगतीमध्ये. एक मी पण सांगलीकर म्हणून तुझ्या माझा तुझ्याच बरोबर वाटा असणार आहे कायम. तुझ्या या प्रत्येक वेळेला मी तुला सपोर्टिंग म्हणून कायम काम करत राहीन. जे युथ जनरेशन आहे त्यांना एवढंच सांगायचं, तुम्हाला मॉडेलिंग करायचं, ऍक्टिंग करायचं आहे, या क्षेत्रात यायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही मी याआधी पण जो इंटरव्ह्यू माझे झाले ज्यावेळेस मी रॉयल किंग पुणेचा विनर झालो त्यावेळी पण हे सांगितलं, मी आत्ता पण हे सांगतो, या क्षेत्रात येताना तुम्ही तुमचं सगळं करिअर जे चूज केलंय आधी ते सगळं सोडून, नोकरी सोडून, जॉब सोडून, शिक्षण सोडून इकडे येऊ नका. येऊ नका. ओके ओके, म्हणजे तुमचं जे काही चालू आहे ते चालू ठेवा. याला एक साईड बाय साईड साईड बिझनेस म्हणू शकतात, तसं जसं म्हणतो ना आपण साईड बिझनेस म्हणून करतो, तसं तुम्ही एक आवड म्हणून तुम्ही सुरुवातीला चालू करा. म्हणजे आवडीचं करिअर होऊ शकत नाही, हे करिअर म्हणून तुम्ही विचार. आवड ही एक वेगळी असते आणि करिअर वेगळं असतं. अगदी खूप छान बोलतोय तेजस. तुम्हाला या क्षेत्रात सर यायचं म्हणलं की तुम्हाला तेवढं भक्कम असणं गरजेचं आहे, तुमची तेवढी तयारी हवी, तुम्हाला तेवढा पैसाही त्यात घालावा लागतो. बरोबर. त्यासाठी तुम्हाला घरचे सपोर्ट करतात, पण किती दिवस तुम्हाला पण जॉब वगैरे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा प्लॅटफॉर्म आधी तुम्ही तयार करा. जर सगळं व्यवस्थित प्लॅटफॉर्म तयार असेल, तुम्ही जॉब व्यवस्थित असेल, तर तुम्ही तेवढंच इकडे सुद्धा कॉन्सन्ट्रेट करू शकता. अगदी खूप छान बोलतोय तेजस. मगाशीच त्याचे आई बाबा पण म्हणाले की खूप लहान वयामध्ये यानं अवॉर्ड याला मिळालंय. आणि याचं कारणही आता सगळ्यांना कळलंच असेल की याचं बोलणं जे आहे ते खूप मॅच्युअर्ड लेवलनं आहे.
जे तो सांगतोय की प्लॅटफॉर्म आधी तयार करा, चार पैसे तुमच्या हातात असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण आपलं एक आवड म्हणून याच्याकडे विचार करू शकतो. फक्त मॉडेलिंग म्हणून, मॉडेलिंग म्हणून खूप पैसे मिळतात का? मॉडेलिंग मधून पैसे नाही, तुम्ही आवड आहे मिळतात, नाही असं नाही, पण मान सन्मान जास्त, मान सन्मान जास्त मिळतो. बरोबर आहे, आणि त्यासाठी स्ट्रगल पिरियड भरपूर आहे, भरपूर आहे. तेवढे पेशन्स सगळ्यांच्याकडे असतील, सगळ्याच आई वडिलांच्याकडे असतील असं नाही, असं नाही. बरोबर, तुम्ही एका जॉबच्या किंवा म्हणजे थोडक्यात म्हणजे या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर पेशन्स हे तेवढेच महत्वाचे असतात. आणि आपण लगेच काही प्रसिद्ध, मी चांगला दिसतो म्हणून मी प्रसिद्ध झालो असं होत नाही. खूप छान, आपण आज तेजस साळुंखे बरोबर गप्पा मारल्या. तिकडनं एक छोटीशी सन्मानचिन्ह देऊन त्याचं खरंच स्वागत, आणि खूप छान वाटलं तेजस तुझ्याबरोबर बोलून. आणि मला पण माझे मार्गदर्शक ज्यांनी वडिलांचा रोल पार पडला त्यांच्यासाठी पण मी गिफ्ट घेऊन आलेलो आहे, मला तेही तुम्हाला सर द्यायचंय. हो, थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी माझा वडिलांचा रोल पार पडला या क्षेत्रात येत होतो, एंट्री करत होतो, मार्गदर्शक त्यांना सुद्धा मला गिफ्ट द्यायचं, त्यांच्यासाठी सुद्धा मी छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. थँक्यू. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता ते इथेच ओपन करावं, इथं ओपन करायचं. ओके, पार पाडला नाही अजून, नाही अजून चालूच आहे, सगळीकडे मार्गदर्शन तुमचंच आहे, पण आतापर्यंत अचीवमेंटसाठी पार पाडला म्हणजे मला वाटतं झालं, आता काम संपलं माझं. खूप छान वाटलं तेजस. आणि वा, आम्ही जे आता शो साठी गेलेलो होतो त्याच्यात मी ऍज अ अँकरर म्हणून होतो, सम्राट मी महाराष्ट्राचा, तर तिथं असं एक वेगळं लुक तेजसनं केलं होतं त्याचा आणि माझा, खूप छान फोटो दिला. खूप ऍक्च्युली यातलं ओळखत नाही मॉडेल कोण आहे. खूप छान वाटलं तेजस, आणि अशीच तुझी भरभराट हो, पुढच्या तुझ्या आयुष्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा, असाच खूप मोठा हो, आणि सांगलीचं नाव तू रोशन करणारच आहेस, आता कबूल केलंयस, असंच पुन्हा जेव्हा तू मिस्टर इंडिया म्हणून येशील तेव्हा आमची सांगलीज गॉट टॅलेंटची टीम तुझ्याकडे नक्की येईल, तेव्हा तुझी विथ फॅमिली आपण इंटरव्ह्यू घेऊया.